आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. भाजप पक्षप्रवेशाबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं मी आता पुढचा विचार करेन, नाहीतर मूळ राष्ट्रवादीचं काम करेन. भाजप पक्षप्रवेशाबाबत एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया. एकनाथ खडसे काय बोलले माहिती नाही, मात्र त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. खडसे साहेब आमच्यासोबतच राहतील, चंद्रशेखर बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त. एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी. बॅनरवर एकनाथ खडसे यांच्यासह शरद पवार आणि रोहिणी खडसेंचा फोटो. शरद पवारांचा आजपासून 4 दिवस कोल्हापूर दौरा. पवारांच्या स्वागताला समरजित घाटगे यांची हजेरी. समरजित घाटगे उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार. माझा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मराठवाड्यातील आणि विदर्भातील पूर परिस्थिती आणि पावसावर लक्ष. अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय, लवकरच पंचनामे केले जातील. अजित पवार यांची TV9 वर माहिती. मी लाडकी बहीण योजनेला चॅलेंज केलं असं म्हणणं चुकीचं, काँग्रेसच्या विचारांशी सहमत मात्र पदाधिकारी नाही, वडपल्लीवार यांची प्रतिक्रिया. अमोल किर्तीकरांच्या याचिकेवर वायकरांना 4 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या निकालाप्रकरणी 3 ऑक्टोबरला पुढील सुनावणी. शिवरांचा पुतळा पडल्यानंतर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांची अखेर बदली. अनिल पाटील सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी. गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वाटण्याचा मार्ग मोकळा. कंत्राट देताना सर्व अटींची पूर्तता केल्याच्या सरकारच्या भूमिकेवर हायकोर्टाची सहमती.